Hello everybody, today we are continuing our chapter with genetic disorder. मागच्या लेक्चरला आपण जेनेटिक डिसऑर्डर काय असतं त्याचं इंट्रोडक्शन बघितलं, त्यानंतर जेनेटिक डिसऑर्डरचे काही टाईप्स आपण बघितलेत. म्हणजे तसं मी तुम्हाला काल शिकवत असताना जेनेटिक डिसऑर्डर मध्ये ऑटोसोमल रिसेसिव आणि ऑटोसोमल डॉमिनंट हे दोन कन्सेप्ट क्लिअर केले होते. आपण ऑटोसोमल रिसेसिव डिसऑर्डर पाहत होतो. ऑटोसोमल रिसेसिव डिसऑर्डर आपण त्यांना म्हणतो की ज्यामध्ये डिफेक्टिव्ह जीन हे दोन्ही पॅरेंट्स कडून इनहेरिट होतात नेक्स्ट जनरेशन मध्ये, ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण तीन एक्झाम्पल्स बघितले. आता आपल्याला पुढच्या एक्झाम्पल कडे जायचं आहे, फोर्थ नंबरचं एक्झाम्पल. तत्पूर्वी मला एक महत्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे. मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की होमवर्क सॉल्व्ह करत असताना तुम्ही लोक म्हणजे प्रश्न विचारले तर प्रश्नाचं उत्तर कुठून तरी शोधता आणि तसं उत्तर देता. काही लोक प्रॉम्प्टली व्हिडिओ पाहताय आणि त्यानुसार उत्तर लिहिताय, परंतु काही लोक असं करत नाहीये. म्हणजे उत्तर लिहायला काहीही अवघड नाही, परंतु फक्त लेक्चर चांगल्या पद्धतीने ऐकणं, त्याचे नोट्स काढणं गरजेचं आहे. त्याच नोट्स मधून तुम्हाला इकडे आन्सर देता येते, परंतु तुमचे आन्सर मध्ये परफेक्शन न येण्याचं एकच कारण, तुम्ही व्हिडिओ चांगल्या पद्धतीने पाहत नाही. सर्च करता आणि सर्च करून मग त्या पद्धतीने तुम्ही थेरी लिहिण्याचा प्रयत्न करताय. इव्हन तुम्हाला शीटही अवेलेबल करून दिलेल्या आहेत, तुम्ही शीटचा वापर करत नाही. आता आलेल्या आन्सर्स मध्ये बऱ्यापैकी आन्सर्स मला तसे पाहायला भेटले, ठीक आहे. तुम्ही जर व्हिडिओ प्रॉम्प्टली बघितले फायदा तुमचा होणार आहे, आणि जर तुम्ही व्हिडिओ प्रॉम्प्टली पाहत नसाल तर नुकसानही तुमचंच होणार आहे, ठीक आहे. व्हिडिओ प्रॉम्प्टली पहा, त्यामध्ये सगळ्या गोष्टींचं आन्सर तुम्हाला भेटून जाईल. मी लास्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलं होतं ना की व्हॉट आर दी एमएन डिसऑर्डर, ज्यामध्ये मला एक्सपेक्टेड होतं की एमएन डिसऑर्डरची तुम्ही डेफिनेशन लिहावी. त्याच्यानंतर पुढे दिलं होतं की गिव दी टाइप्स ऑफ एमएन डिसऑर्डर, म्हणजे तीन एमएन डिसऑर्डर तुम्हाला शिकवले होते लास्ट जे सेकंड लास्ट लेक्चर मध्ये, मागच्या त्याच्या मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला शिकवले होते. हे तीन एमएन डिसऑर्डरची नावं लिहिणं गरजेची होती. आणि पुढे प्रश्नाचा पुढचा पार्ट होता एक्सप्लेन ऑटो एमएन डिसऑर्डर. ब्रीफली एक्सप्लेनेशन सांगितलं, मग ऑटो एमएन डिसऑर्डर काय असतं हे आणि त्याच्यामध्ये दिलेले जे डिसऑर्डर्स आहेत त्यांची नावं लिहिणे आणि त्या नावानुसार शॉर्ट मध्ये एक्सप्लेनेशन लिहिणे हे एक्सपेक्टेड होतं. परंतु सुरुवातीला काही जाणे चुकीच्या पद्धतीने आन्सर दिले, त्याचं कारण असेल की तुम्ही व्हिडिओ बघितला नाही तर दुसरीकडून सर्च करून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, असं करू नका, ठीक आहे. समजते तुम्हाला? ठीक आहे, तुम्ही सर्च करताय, तुम्हाला काही एक्झाम्पल्स पण भेटतात, पण तुम्ही डिफरेन्शिएट करू शकणार नाही. ही महत्वाची सूचना होती. आता मी आपलं लेक्चर कंटिन्यू करतो. तर आपल्याला जो पुढचं डिसऑर्डर या ठिकाणी बघायचं आहे, फोर्थ नंबरचं डिसऑर्डर, इट इज टाय सॅक्स डिसऑर्डर. आता टाय सॅक्स या पद्धतीचं नाव का दिलं गेलं, यामध्ये या पद्धतीचं नाव देण्याचं कारण असं आहे की टाय आणि सॅक हे जे सायंटिस्ट आहेत, हे सायंटिस्ट आहेत, दे डिस्कवर्ड और ऑब्झर्व दिस टाइप ऑफ डिसीज, त्यांनी या प्रकारचं डिसीज ऑब्झर्व केलं. हे कोणामध्ये ऑब्झर्व केलं? दे ऑब्झर्व इट इन इन्फंटाईल मध्ये ऑब्झर्व केलं. म्हणून त्यानुसार या डिसीजला आणखीन एक नाव दिलं जातं, दॅट इज अन इन्फंटाईल अमोरोटिक इडियसी. स्पेसिफिक जीन आहे, तो एक स्पेसिफिक एन्झाइम प्रोड्यूस करतो. दॅट स्पेसिफिक एन्झाइम इज अँड बीटा अँड ऍसिटिल हेक्सोसॅमिनिडेज. बीटा एन ऍसिटिल हेक्सोसॅमिनिडेज
एंजाइम आहे ठीक आहे बीटा एंड एसिटिल हेक्सोसाइनेज तर हा एंजाइम त्याला कोड करणारा एक जीन आहे दैट इज बी एंड एच जीन त्याला आपण बीटा एंड एच जीन सुद्धा म्हणतो ठीक आहे हे कोड करतो मग या जीन मध्ये काय झाले देयर इज अ म्युटेशन म्हणजे या जीनला रिपीट झालं आणि बिकॉज ऑफ डिफेक्ट इन दिस जीन काय झाले की या प्रकारचं एंजाइम डेफिशिएंटली सिंथेसिस होतोय देयर इज अ डेफिशिएंसी ऑफ बीटा एंड एसिटिल हेक्सोसाइनेज काय करतो हा एंजाइम या एंजाइमचं महत्त्वाचं काम आहे द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ दिस एंजाइम इज दैट इज फैट मेटाबॉलिज्म या एंजाइमचं महत्त्वाचं फंक्शन आहे दैट इज एन फैट मेटाबॉलिज्म आता जर समजा हा एंजाइम कमी झाला किंवा याचं प्रमाण कमी झालं डेफिशियन्सी झालं तर इट विल बी लीड्स टू दी पर्टिक्युलर कंडिशन एक्सेस फॅट मेटाबॉलिझम होत नाहीये मग काय होतं ते एक्सेस फॅट विल बी अक्युमुलेटेड इन द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड मग इथे काय होईल देर इज अन एक्सेस फॅट Excess fat accumulated in कुठे ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये अक्युमुलेट केलं गेलं तर काय होईल इट इज रिस्पॉन्सिबल फॉर डॅमेज ऑफ सेल्स ऑफ बोन ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड जे काही सेल्स आहेत त्याचे सेल्स डॅमेज होते ड्यू टू द डॅमेज ऑफ द सेल्स ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड मग ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड वरती जे काही डिपेंड आहे जे काही ऍक्टिव्हिटीज डिपेंड आहे त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज काय होतात अबनॉर्मल कंडिशनला चालू होतात एडीएसी ब्रेनच तिथे अफेक्ट झालेला आहे मग कोणकोणत्या प्रकारचे कंडिशन त्या ठिकाणी निर्माण होते मग सिम्प्टम्स स्पेसिफिक सिम्प्टम्स आहेत ज्याच्यामध्ये एक तर मेंटल रिटार्डेशन पॅरालिसिस म्हणजे या प्रकारच्या स्पेसिफिक कंडिशन पाहायला भेटतील हे इन चाइल्ड आहे आणि चाइल्डहुड कंडिशनमध्ये असेल तर याचा अर्थ एडीएसी निर्माण होईल सो दिस इज अबाउट द टाय सॅक्स डिसऑर्डर या पद्धतीचं नाव का आहे कारण ते दोन्ही नाव सायंटिस्टचे आहे ज्यांनी याला डिस्कवर केलेलं आहे सो दिस इज अबाउट द टाय सॅक्स डिसऑर्डर नाउ नेक्स्ट डिसऑर्डर इज अन थॅलासेमिया इथे एक गोष्ट महत्वाची आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेनेटिक डिसऑर्डर येतो आहे क्रोमोसोम आणि जेनेटिक डिसऑर्डर पुढे जाऊन तुम्हाला एक चॅप्टर स्टडी करायचं आहे जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स ठीक आहे तर या चॅप्टरमध्ये शेवटचे डिसऑर्डर आहेत ते सगळे हेच डिसऑर्डर आहेत त्या चॅप्टरमध्ये यातले कोणतेही डिसऑर्डर रिपीट केले जाणार नाही किंवा रिवाईज केले जाणार नाही इथे त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा पुढे फोर्थ वन इज सॉरी नेक्स्ट फिफ्थ वन इज थॅलेसेमिया मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं की एम आय ए या प्रकारचं म्हणजे वर्ड ते वर्डिंग एखाद्या कन्सेप्ट मध्ये असेल तर समजून जायचं इट इज रिलेटेड टू ब्लड हे ब्लड शी रिलेटेड आहे मग थॅलेसेमिया व्हॉट इज दिस कंडिशन थॅलेसेमिया मग थॅलेसेमियाचं रिलेशन येतं डायरेक्ट हिमोग्लोबिनशी आपण हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे एच बी हिमोग्लोबिन हा ग्लोबुलर प्रोटीन आहे ठीक आहे जो क्वाटरनरी स्ट्रक्चर कन्सिस्ट करत ज्यामध्ये फोर चेन आहे प्रोटीनची ठीक आहे तर एक पेअर ही अल्फा चेनची आहे आणि एक पेअर ही बीटा चेनची आहे ठीक आहे त्याला आपण अल्फा ग्लोबिन आणि बीटा ग्लोबिन असं म्हणतो ठीक आहे थॅलेसेमिया ही कंडिशन का फॉर्म होते बिकॉज डेफिशियन्सी चेन ऑफ हिमोग्लोबिन काय होईल चेन
हिमोग्लोबिन डेफिशियन्सी, ही डेफिशियन्सी निर्माण झाली तर त्यामुळे काय होतं थॅलेसेमिया. आता जर समजा अल्फा ग्लोबिन चेंज डेफिशियन्सी आली तर विल बी लीड्स टू द डिसीज दैट इज अल्फा थॅलेसेमिया. ठीक आहे, आणि जर बीटा चेंज डेफिशियंट असेल तर विल बी लीड्स टू बीटा थॅलेसेमिया. ठीक आहे, समजतंय. मग आता हे जे चेन आहे प्रोटीनच्या, तर ह्या चेनला तयार करण्यासाठी काही जीनचं एक्सप्रेशन रिस्पॉन्सिबल आहे. मग ते बोलतो, मग अल्फा ग्लोबिन साठी, फॉर अल्फा ग्लोबिन देर इज एन जीन कॉल्ड एज एच बी ए जी. एका चेन साठी एच बी ए वन आणि दुसऱ्या चेन साठी एच बी ए टू या पद्धतीने. तर हा जो एच बी ए जीन आहे इट इज प्रेझेंट ऑन
marriage between male and female, both are parent. Okay, so male parent, female parent. Male parent, that is X, Y. अपन यहाँ पर किसे represent करते हो? And female parent, X, X. अपन यहाँ पर किसे represent करते हो? क्या है हवाई अंडा? What happened? They use what they require. They use sorry. There is a requirement of heterozygous condition. इधर heterozygous condition required है. मंजे दोगाना ही phenotypically मंजे दोगान मर्दे की थैलेसीमिया नहीं है. दोगान मर्दे थैलेसीमिया नहीं है. पर they carry the defective thalassemic gene. ते क्या करता? Defective thalassemic gene carry करता. कसो? How? मगर इधर X Y आगे दो क्रोमोसोम आए. मी फक्त एक एक्स घेतला आणि थॅलेसेमियाचं स्मॉल टी घेतला. रिसेसिव आहे, व्हिच इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर. आणि वाय नॉर्मल आहे. इथे काय केलं? इथे एक्स, ठीक आहे, मी काय केलं? स्मॉल टी घेतलं, एक्स, यातला एक क्रोमोसोम नॉर्मल आहे, यातला एक क्रोमोसोम नॉर्मल आहे. एक एक क्रोमोसोम इथे काय झाले? थॅलेसेमिक झाले. म्हणजे दिस इज अँड कॅरियर कंडिशन and this is an carrier condition. मग जेव्हा इथे समजा याचे गॅमेट तयार झाले, XT हाय गॅमेट आणि Y हाय गॅमेट आहे. इकडे आलं, XT हाय गॅमेट आहे आणि हा X एक गॅमेट आहे. गॅमेटचं फर्टिलायझेशन होईल या XT चं फर्टिलायझेशन या XT बरोबर, मेल स्पर्म चं फर्टिलायझेशन फिमेल स्पर्म बरोबर. हे स्पर्म या पद्धतीने डिपेंड करतो, फिमेल ओवा बरोबर. इथे काय झालं? XT XT. आता काय झालं? होमोझायगस झालं, म्हणजे दोन्हीही रिसेसिव्ह या ठिकाणी आले, ठीक आहे, एकत्र. पण इथे घ्या तुम्ही हा एक्स टी आणि हा एक्स, इथे परत कॅरियर कंडिशन निर्माण झाली. वाय बाकी आहे इकडे, वाय सॉरी एक्स टी वाय आणि पुढे परत एक्स वाय. मग हे एक्स वाय कम्प्लिटली नॉर्मल झालं. एक्स टी वाय इथे सन जो आहे थॅलेसेमिक झालं, इथे एक्स टी एक्स कॅरियर झालं आणि एक्स टी टी थॅलेसेमिक फिमेल झाली. काय गरजेचं होतं? हेटेरोझायगस कंडिशन गरजेची होती, ठीक आहे. सो थॅलेसेमियासाठी या पद्धतीचं इनहेरिटन्स गरजेचं आहे, ठीक आहे. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ द जेनेटिक डिसऑर्डर थॅलेसेमिया. तर या थॅलेसेमिया बरोबर आपण जेनेटिक डिसऑर्डर मध्ये जे काही ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर्स आहेत त्यापर्यंत पूर्ण केले. जे महत्त्वाचे आहेत ते त्यापैकी थॅलेसेमिया वरती नीट मध्ये आधी प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर टायसॅप डिसऑर्डर वरती सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे, ठीक आहे. तुम्ही ते चांगल्या पद्धतीने स्टडी करून घ्या. पुढे आपण ऑटोसोमल काय केलं होतं? ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर बघितलं. आता आपण दोन एक्झाम्पल असे बघूया ज्यामध्ये सेक्स क्रोमोझोमल म्हणजे आपण त्याला म्हणूया एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. हे जे दोन्ही डिसऑर्डर होते हे कोणते होते? बोथ डिसऑर्डर आर किंवा याचे आधीचे डिसऑर्डर जे होते ते ऑटोसोमल रिसेसिव्ह होते. Now, X-linked recessive disorder. X-linked recessive disorder. X-linked. X, X chromosome. ध्यानात ठेवा, X chromosome consists X chromosome X-linked genes. X chromosome वरती X-linked gene present असतो. आता एक्स वरती आहे म्हणून प्रेझेंट इन बोथ मेल अँड फिमेल. हे कसं असेल? बोथ मेल अँड फिमेल दोघांमध्येही हा जीन प्रेझेंट असतो. वाय लिंक्ड जीन प्रेझेंट ओनली इन मेल. त्यामुळे ध्यानात ठेवा, ऑटोसोमल रिसेसिव्ह कंडिशन ही फक्त एक्स लिंक्ड असते, नॉट द वाय लिंक्ड. कारण तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला आधी पण सांगितलं, मी तुम्हाला आधी पण सांगितलं की बोथ पॅरेंट दोन्ही पॅरेंट इन्व्हॉल्व्ह आहेत. दोन्ही पॅरेंटचे डिफेक्टिव्ह जीन काय होतात? इनहेरिट होतात. वाय लिंक्ड जर असेल तर
सिंगल पैरेंट असेल आणि जर सिंगल पैरेंट असेल तर नो पॉसिबल देयर इज नो पॉसिबिलिटी ऑफ ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. ओके क्लियर. आता इथे आपण मग एक्स लिंक्ड रिसेसिव डिसऑर्डर दोन एक्झाम्पल्स आहेत एक्स लिंक्ड रिसेसिव डिसऑर्डर मध्ये. एक आहे G6 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज डिफिशियन्सी सिंड्रोम. G6 phosphate dehydrogenase deficiency syndrome. याला आपण DPDS सुद्धा म्हणतो. GPDS G6 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज डेफिशियन्सी सिंड्रोम हे त्याचं लॉन्ग फॉर्म आहे. आता काय संबंध आहे याचं आणि तुमच्या बॉडीशी तर G6 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज इज अन एन्झाइम एक महत्वाचा एन्झाइम आहे विच इज रिक्वायर्ड टू स्टॅबिलाइज द मेम्ब्रेन ऑफ आरबीसी. समजलंय? हा एन्झाइम कशासाठी लागतो? दिस एन्झाइम is required kashasathi to stabilize the membrane of RBC. RBC cha membrane stabilize karnyasathi ya enzyme chi garaj aahe. But the gene which is encoded G6 phosphate dehydrogenase enzyme असं जीन जो काय करतो हे एनकोड करतो मग त्या जीनला एक स्पेसिफिक नाव आहे G6PDG. दॅट जीन इज अन G6PDG. देर इज डिफेक्ट. आता डिफेक्ट तुम्हाला समजलं असेल म्युटेशन यामध्ये म्युटेशन झालं का तुम्ही काय होईल देर इज अँड डेफिशियन्सी ऑफ एन्झाइम. मग या एन्झाइमची काय होईल डेफिशियन्सी. या एन्झाइमची डेफिशियन्सी जर झाली तर आरबीसी अनस्टेबल होईल. व्हाट हॅपन द आरबीसी बिकम अनस्टेबल. कसं? मग जर समजा इफ द ब्लड केम इन कॉन्टॅक्ट विथ सम ड्रग्स लाईक सल्फा ड्रग्स प्रश्न विचारलेला आहे नीट वरती ध्यानात ठेवा नीट वरती सल्फा ड्रग वरती प्रश्न विचारलाय. मग इफ दे आर कम इन कॉन्टॅक्ट विथ स्पेसिफिक केमिकल्स जर समजा ब्लड स्पेसिफिक केमिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं मग आज सल्फर ड्रग असेल किंवा क्लोरोक्विन असेल इफ ब्लड कम इन कॉन्टॅक्ट विथ सल्फर ड्रग देन क्लोरोक्विन हायड्रोजन क्लोरोक्विन ऐकलेला असाल तुम्ही. आता कोरोनामध्ये वापरला जातोय ज्या मेडिसिनला क्लोरोक्विन. त्यानंतर आणखी एक आहे फिविन ड्रग दॅट इज फेवाबीन याला फेबिझम पण म्हणतात. इफ ब्लड कम इन कॉन्टॅक्ट विथ दिस थ्री केमिकल्स ऑर दिस टाइप ऑफ केमिकल at that time when happened at that time there is an rupturing of RBCs asha jasave RBCs rupture hote tanantar kay hoto he aplyala baryapaiki magit ahe but ito rupturing of RBC prevent karnyasathi ha enzyme ahe parantu kay jala tachi deficiency nirman zali ahe. This is an फर्स्ट कंडिशन. हा एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिला. नाउ एक सेकंड कंडिशन आहे दॅट इज अन डकिन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी. डकिन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी ठीक आहे. आता डकिन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी काय प्रकार आहे? डकिन्स मस्क्युलर
Duchenne's muscular, these are contractile muscles. हे तुमच्या बॉडीचे काय आहे? कॉन्ट्रॅक्टाइल मसल्स आहेत. आणि डिस्ट्रॉफी, डिस्ट्रॉफी हे नाव डिस्ट्रॉफिन या प्रोटीन मुळे आलेलं आहे. मग इथं डिस्ट्रॉफी, डिस्ट्रॉफिन प्रोटीन यामुळे हे नाव निर्माण झालं. मग डिस्ट्रॉफिन प्रोटीन जे आहे ना, दिस प्रोटीन इज रिक्वायर्ड इन द मसल्स फॉर द पर्पज ऑफ देअर ऍक्टिव्हिटीज. त्या मसल्सच्या ऍक्टिव्हिटीज साठी या प्रकारच्या प्रोटीन्सची गरज आहे. काय होतं तर डिस्ट्रॉफिन प्रोटीन जे आहे त्याला तयार करणार जो जीन आहे, एनकोड करणार जो जीन आहे तो डिफेक्टिव्ह झाला. जर तो जीन डिफेक्टिव्ह झालं तर काय होईल? डिस्ट्रॉफिन विल बी लोअर इन द मसल्स. काय होईल? डिस्ट्रॉफिन मसल्स मध्ये कमी होईल. जर डिस्ट्रॉफी मसल्स मध्ये कमी झालं किंवा लोअर झालं तर विल बी लीड्स टू दी मसल कॉन्ट्रॅक्शन, विल बी लीड्स टू दी अफेक्ट टू दी मसल कॉन्ट्रॅक्शन. काय म्हणजे? देर इज इफेक्ट ऑन मसल्स, मसल्स डू नॉट कॉन्ट्रॅक्ट प्रॉपरली. या कंडिशन मध्ये मसल्स जे आहेत ते प्रॉपरली कॉन्ट्रॅक्ट होणार नाही. सो दिस इज कॉल्ड एज डकिन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी. सो हे दोन एक्झाम्पल्स मी तुम्हाला एक्स लिंक्ड रिसेसिव डिसऑर्डरशी रिलेटेड दिलेले आहे. सो या दी जेनेटिक डिसऑर्डर, जेनेटिक डिसऑर्डर मध्ये स्पेसिफिकली म्युटेशन थ्रू होणारे जे डिसीजेस आहेत ते आपण या ठिकाणी बघितले. त्यापैकी आपण स्पेसिफिकली ऑटोसोमल अँड एक्स लिंक्ड रिसेसिव डिसऑर्डर आपण बघितलं. ठीक आहे, आता आपण ऑटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डरचं एक्झाम्पल पाहूया. काही मग क्रोमोसोमल म्युटेशनल डिसऑर्डर सुद्धा त्याला म्हटलं जात किंवा त्याला आपण ऑटोझोमल किंवा ऍलोझोमल डिसऑर्डर सुद्धा म्हणू शकतो. मग मी डायरेक्ट आता जातो क्रोमोझोमल डिसऑर्डर कडे. क्रोमोझोमल डिसऑर्डर्स, डिफरंट टाईप ऑफ क्रोमोझोमचे डिसऑर्डर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, मला सिलेबस मध्ये भरपूर प्रमाणामध्ये. त्यापैकी ऑटोसोमल जे आहे ते आपण पाहूया. फ्रॉम दॅट ए दॅट इज ऑटोझोमल. आपण आधी जेनेटिक डिसऑर्डर बघितले, जेनेटिक डिसऑर्डर मध्ये ऑटोसोमल आणि एक्स लिंक्ड बघितलं. आता आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर कडे आलो. क्रोमोझोमल डिसऑर्डर मध्ये आपण ऑटोसोमल बघतोय. ऑटोसोमल मध्ये मी तुम्हाला आधीच क्लिअर केले ऑटोसोम आणि सेक्स क्रोमोझोम काय आहे. मग ऑटोसोम मध्ये आपण पहिलं एक्झाम्पल पाहूया, दॅट इज डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम, द नेम डाऊन, का याला डाऊन म्हटलं जातं? बिकॉज इट इज ऑब्झर्व्ह बाय, it is observed by Sir John Langdon Down yani first time kya disease la observe kele mhanun yela now down syndrome asa mhitlele aahe. काय होतं या डिसीज मध्ये? आता डाऊन म्हणजे बॉडीचे सगळे पार्टच डाऊन दिसतात. तुम्ही काही लोक असे पाहिलेले असतील की तुम्ही एका एरियामध्ये बघितलं, ठीक आहे, थोडस मान जी आहे ना त्याची नेक रिजन हा छोटा आहे, ठीक आहे, त्यानंतर तुम्ही त्यांना वेगळे डोंग कॉले म्हणता, ठीक आहे, हे कमी आहे. म्हणजे मी काही स्पेसिफिक आला असं उद्देशून बोलत नाहीये, तर मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी हा कन्सेप्ट बोलतो आहे. मान थोडी छोटी असते, ठीक आहे, डोळे कंटिन्युअसली उघडे असतात, तोंड थोडस उघडं असतं पण कंटिन्युअसली थांबत नाही, त्यानंतर जीभ, टंग जी आहे ती काही प्रमाणामध्ये बाहेर आलेली असते, यासारखी कंडिशन असते. त्याच्यानंतर आणखी बरेच काही आहे, नेक वेबिंग असेल, फ्लॅट नोज असेल, सॉरी फ्लॅट हेड असेल, असे भरपूर सिम्प्टम्स आहेत. मग तुम्हाला कधीतरी असं वाटतं की मी यांना याला कुठेतरी बघितलेलं आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळे असतात पण दिसायला सगळीकडे ते सिमिलर असतात. डाऊन सिंड्रोम, मग डाऊन सिंड्रोम काय प्रकार आहे? डाऊन सिंड्रोम हे असं आहे की याच्यामध्ये 21वा नंबरचा क्रोमोझोम, ज्याला आपण ऑटोझोमल म्हटले ना, तर 21वा 21st नंबरचा क्रोमोझोम
21st. Down syndrome is at the 21st number chromosome, trisomy. Due to the failure of disjunction during meiosis. का झाले आहे failure of disjunction during meiosis. दोन्ही क्रोमोझोम सेपरेट झाले नाही. दोन्ही क्रोमोझोम सेपरेट झाले ना कारण दोन्ही क्रोमोझोम बरोबरीने इनहेरिट झाले. जर बरोबरीने झालं असेल तर एक एक्स्ट्रा झालं नेक्स्ट स्टेप मध्ये. जेव्हा एक एक्स्ट्रा कॉपी एक क्रोमोझोम आणि ठीक आहे त्याच्या बरोबर म्हणजे त्याची एक कॉपी तर तयार झाली तर एक एक्स्ट्रा कॉपी तीन कॉपी झाले म्हणून काय एक्स्ट्रा कॉपीज त्याच्या बरोबर राहणार आहे चार आहे म्हणून 21st नंबर काय समोर येईल हा 21 नंबरचा क्रोमोझोम एक्स्ट्रा असल्या कारणाने तिथे निर्माण होईल 47 मग इथं डाऊन सिंड्रोम मध्ये टोटल 47 क्रोमोझोम्स आहेत म्हणजे ऍक्च्युअली हे आहेत 45 प्लस एक्स एक्स और एक्स बार काय असेल ठीक आहे परंतु मोस्टली चिल्ड्रन मध्ये सुरुवातीपासूनच त्या प्रकारची कंडिशन आपल्याला पाहायला मिळते मग काय होतं देर आर सम सिम्पटम्स रिगार्डिंग द डाऊन सिंड्रोम हे जॉन लेंडन ऑफ 1866 ज्यांनी हा सिंड्रोम शोधला होता देर आर सम स्पेसिफिक सिम्पटम्स ज्यामध्ये एक आहे दॅट इज फ्लॅट हेड ऑल्सो फ्लॅट फेस त्यानंतर वेबिंग ऑफ नेक रिजन नेक रिजनचं वेबिंग झालं असेल ते हा पार्ट थोडस बाहेर आलेलं असेल वेबिंग ऑफ नेक रिजन त्यानंतर थर्ड ब्रॉड पाम थोडस मी आधी खाली जाण्यापर्यंत आधी फेशियल रिजन कडे जातो आईज एनलार्ज डोळे मोठे असतात त्यानंतर स्लॅन्टिंग असतात स्लॅन्टिंग लीड जे आहे स्टँड झालेले असतं स्टँडिंग त्यानंतर फोर्थ कंडिशन याच्यामध्ये आहे दॅट इज अन ओपन माउथ माउथ कंटिन्युअसली ओपन असतो अँड प्रोट्रुडिंग टंग टंग प्रोट्रुडिंग काही प्रमाणामध्ये बाहेर आलेली दिसते आणि प्रोट्रूड झालेली असते त्यानंतर मग आपण थोडं हाताकडे येऊया पाम इज ब्रॉड आणि क्रिस पाम मध्ये आपल्याला काय होईल इथं क्रिस पायरल होते पाम क्रिस आपण म्हणतोय पाम क्रिस काय आहे आपण हा फ्लॅट जर घेतला तर हा पार्ट तुम्हाला काय होतो प्लेन दिसतो असं होतो क्रिस कसं झालं हा एकदम सरळ लाईन या ठिकाणी दिसायला लागली दिस इज कॉल्ड एज अ क्रीज पाम क्रीज त्यानंतर देअर इज इनकम्प्लीट मेंटल डेव्हलपमेंट इनकम्प्लीट मेंटल डेव्हलपमेंट असल्या कारणानं फिजिकल सायकोमोटर फिजिकल देन साइको मोटर एंड मेंटल रिटार्डेशन एंड मेंटल रिटार्डेशन या प्रकारची कंडिशन तुम्हाला डाऊन सिंड्रोम मध्ये पाहायला भेटेल ठीक आहे सो दिस इज अबाउट द डाऊन सिंड्रोम त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पचाऊ पाचाऊ सिंड्रोम पी ए पी ए यू सिंड्रोम आता हे खूप डेप्थ मध्ये नाही तुम्हाला पण ऍक्च्युअली यामध्ये काय होतं की तुम्हाला माहित असावं तर पाचाऊ सिंड्रोम 13th नंबर क्रोमोझोमची ट्रायसोमी आहे याला म्हणतात 13th ट्रायसोमी 21st ट्रायसोमी दॅट इज डाऊन 13th ट्रायसोमी दॅट इज अन पाचाऊ सिंड्रोम आता पाचाऊ सिंड्रोम म्हणजे यामध्ये काय होतं तर that is there is a disruption of normal course of development disruption of normal course of
डेव्हलपमेंट. यामुळे काय होईल, डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच्या पिरियड मध्ये डिस्ट्रक्शन होणे, यामुळे काय होईल, काही महत्वाचे व्हायटल ऑर्गन्स जे आहेत ते कम्प्लिटली डेव्हलप होणार नाही, म्हणजे आपण त्याला म्हणूया अनडेव्हलप्ड. अनडेव्हलप्ड व्हायटल ऑर्गन्स लाईक हार्ट, किडनी, या प्रकारची लक्षणे निर्माण होईल. आणि यामध्ये तुम्हाला मेंटल रिटार्डेशन सुद्धा पाहायला भेटेल. त्यानंतर पुढे थर्ड डिसीज आहे यामध्ये, दॅट इज अँड एडवर्ड सिंड्रोम. एडवर्ड सिंड्रोम, एडवर्ड या सायंटिस्ट शोधले म्हणून त्याला एडवर्ड असं नाव दिलं जातं. एडवर्ड सिंड्रोम इट इज अन 18th ट्रायसोमी. 18 नंबरच्या क्रोमोसोमची ट्रायसोमी एडवर्ड सिंड्रोम मध्ये आपल्याला पाहायला भेटते. 1960 मध्ये एडवर्ड यांनी त्याला शोधलं होतं. त्यानंतर आणखी मी त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, दॅट इज क्राय डू चॅट सिंड्रोम. क्राय डू चॅट, याला आपण कॅट क्राय पण म्हणतो. कॅट क्राय डिसऑर्डर ऑर सिंड्रोम. आता कॅट क्राय डिसऑर्डर ऑर सिंड्रोम म्हणजे नेमकं काय, तर यामध्ये पेशंट जो असेल तर त्याचं लॅरिंग्स आणि ग्लॉटिस याची डेव्हलपमेंट कम्प्लीट झालेली नसेल, त्यामुळे त्याचा आवाज जो आहे म्हणजे त्याचं रडणं जे आहे ते कॅप सारखं असतं, म्हणून त्याला कॅप क्राय सिंड्रोम असं म्हटलं जातं. इथे क्राय लाईक कॅट, क्राय लाईक कॅट का, बिकॉज अनडेव्हलप्ड लॅरिंग्स अँड ग्लॉटिस. लॅरिंग्स आणि ग्लॉटिस हे काय होतं, इथं अनडेव्हलप्ड आहे, त्यामुळे अशा प्रकारची कंडिशन इथं निर्माण होते. ठीक आहे, इथे सुद्धा मेंटल रिटार्डेशन तुम्हाला पाहायला भेटते. हे फ्रेंच नाव आहे क्राय डू चॅट, चॅट क्राय फ्रेंच नेम आहे. तर या पद्धतीने ही नावं या ठिकाणी दिली गेलेली आहे. सो दीज आर डिफरंट टाइप ऑफ सिंड्रोम, दॅट इज अ क्रोमोसोमल म्युटेशन. आता हे तर क्रोमोसोमल म्युटेशन आहे, पुढे आपल्याला आणखीन काही कंडिशन बघायचे आहेत. सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डर्स, दीज आर ऑटोसोमल डिसऑर्डर. छोटे छोटे डिसऑर्डर आहेत, सेक्स क्रोमोझोम मध्ये पहिलं आहे दॅट इज अँड क्लाइनफेल्टर सिंड्रोम. क्लाइनफेल्टर सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम स्पेसिफिकली मेल मध्ये पाहायला भेटतं. स्पेसिफिकली दिस सिंड्रोम इज इन मेल. काय होतं तर इट इज अँड ट्रायसोमी, त्याला आपण सेक्स क्रोमोझोम ट्रायसोमी म्हणतो. It is because of sex chromosomal trisomy. काय होतं, मेल मध्ये XX आणि XY ही नॉर्मल कंडिशन आहे, दिस इज अ नॉर्मल कंडिशन. परंतु इथे एक X एक्स्ट्रा असतो, एक XX XXY. दिस कंडिशन इज देअर, हेन्स टोटल 47 क्रोमोझोम्स. हे झाले ना, टोटल 47 क्रोमोझोम्स आहे. एक जास्त आहे, एक जास्त असल्या कारणाने सिम्प्टम काय, महत्वाचा सिम्प्टम फेमिनाइन कॅरेक्टर्स इन मेल. मेल मध्ये फेमिनाइन कॅरेक्टर पाहायला भेटते, म्हणजे फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स. फॉर एक्झाम्पल डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, ओके, ते ब्रॉड अबडोमिनल रीजन. तर या प्रकारचे कंडिशन्स तुम्हाला
मेल मध्ये पाहायला भेटते. ठीक आहे, या व्यतिरिक्त सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स हे अनडेव्हलप्ड असतील. त्यानंतर देअर इज स्टराइल मेल, हा मेल रिप्रोडक्शन करू शकत नाही म्हणून त्याला आपण म्हणतो स्टराइल मेल. ठीक आहे, या व्यतिरिक्त आणखी काही महत्वाचे कॅरेक्टर्स यामध्ये पाहायला भेटतात. दॅट इज अन कंप्लीट मस्कुलेचर डेव्हलपमेंट यामध्ये पाहायला भेटते. कंप्लीट मस्कुलेचर डेव्हलपमेंट म्हणजे या डेव्हलपमेंट वरती कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट नाही, परंतु फेमिनाईन कॅरेक्टर म्हणजे फिमेल कॅरेक्टर असल्या कारणानं यांना म्हणतात गायनेकोमास्टिया. फेमिनाईन कॅरेक्टर असल्या कारणानं गायनेकोमास्टिया म्हणजे ब्रेस्ट डेव्हलपमेंट इन दी मेल. दिस इज अबाउट द क्लाइनेकल्टर सिंड्रोम. पुढे जाऊ आपण, नेक्स्ट इज अन टर्नर सिंड्रोम. सेकंड टर्नर सिंड्रोम. टर्नर एक सायंटिस्ट आहे ज्यांनी ह्या सिंड्रोमला शोधलंय, दॅट इज टर्नर सिंड्रोम. मग टर्नर सिंड्रोम मध्ये काय होतं, ज्या पद्धतीने जिकडे तुम्हाला सेक्स क्रोमोसोमल ट्रायसोमी भेटली होती तिकडे इट इज अन सेक्स क्रोमोसोमल मोनोसोमी जे तुम्हाला फिमेल मध्ये पाहायला भेटतो. हे मोस्टली फिमेल मध्ये आहे. इट इज कॅरेक्टराइज बाय सेक्स क्रोमोसोमल मोनोसोमी, कारण तुम्हाला सांगितलंय फेलियर ऑफ दिस जंक्शन ड्यूरिंग मेओसिस. सेक्स क्रोमोसोमल मोनोसोमी बघ कशा पद्धतीने असेल, एक्स 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 झिरो कंडिशन, एक एक्स याच्यामध्ये नाही. ठीक आहे, मग एक्स 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 झिरो कंडिशन ऍक्च्युली ही फिमेल साठी आहे. हे दोघांमध्ये पण भेटले टर्नर सिंड्रोम इन बोथ मेल अँड फिमेल. ठीक आहे, तर इन दिस देर इज अन एक्स झिरो कंडिशन. ओके, एक्स झिरो 45 क्रोमोसोम, 47 च्या ऐवजी किती असेल, देर इज अन 45 क्रोमोसोम. काय होईल मग एक एक्स कमी असेल तर याचा अर्थ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर नॉट डेव्हलप्ड. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर याच्यामध्ये ऍबसेंट असतील. दीज आर स्टराइल व्हॉट एव्हर मेल ऑर फिमेल. आपण समजा मेल साठी घेतलं तर दे कन्सिस्ट दी स्टराइल मेल. ठीक आहे, सॉरी आपण सुरुवातीला फिमेल साठी घेतलं होतं तर स्टराइल फिमेल. ओव्हरीज आर इनकम्प्लीटली डेव्हलप्ड म्हणजे ओवा प्रोडक्शन याच्यामध्ये नसणार आहे. तर या प्रकारची कंडिशन तुम्हाला यामध्ये पाहायला भेटेल म्हणजे ऍक्च्युली इनकम्प्लीट म्हणजे रुडिमेंटरी कंडिशन. इट डेव्हलप्ड इन द रुडिमेंटरी कंडिशन. सो दिस इज अबाउट द टर्नर सिंड्रोम. दिस इज अन सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डर. त्यानंतर पुढचं आहे सुपर मेल, ज्याला आपण जेकबसन डिसऑर्डर म्हणतो. सुपर मेल, सुपर मेल म्हणजे काय, तर मेल मध्ये एक वाय जास्त असेल. दिस इज कॉल्ड एज जेकब्स सिंड्रोम. सुपर वन वाय इज मोर, एक वाय जास्त म्हणजे ट्रायसोमी कंडिशन इथे तुम्हाला पाहायला भेटेल. दॅट इज सी 44 ऑटोसोम्स आहे प्लस एक्स वाय वाय वन वाय इज मोर, एक वाय या ठिकाणी जास्त आहे म्हणून याला सुपर मेल असं म्हटलं जातं. म्हणजे अशी लोक जर आपण विचार केले ना तर अशा लोकांमध्ये काहीतरी एक्स्ट्रा करण्याची त्यांच्यामध्ये ऍबिलिटी जास्त असते. कधी कधी अशी लोक मोस्टली क्रिमिनल केसेस मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे, एक वाय जास्त आहे म्हणून टेस्टोस्टेरॉन
सिक्रेशन यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. सगळे कॅरेक्टर मोस्टली यांच्यामध्ये आहे, म्हणजे ऑल कॅरेक्टर दे कॅन कन्सिस्ट, बट सम एक्सेस कॅरेक्टर मग काय आहे यांच्यामध्ये हाईट ही जास्त असेल, त्यानंतर अग्रेसिव्ह बिहेवियर राग जास्त येतो, अग्रेसिव्ह बिहेवियर आणि अग्रेसिव्ह बिहेवियर मुळे क्रिमिनल बेंड यांच्यामध्ये जास्त असतो, म्हणजे ही लोक क्रिमिनल केसेस मध्ये आपल्याला पाहायला जास्त भेटतात. आणि काही प्रमाणामध्ये दीज आर मेंटली रिटार्डेड, मेंटली रिटार्डेड अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट दे आर स्टराईल, दे कांट रिप्रोड्यूस. आणि अशी कंडिशन 1000 लोकांमध्ये एकाची असू शकते. ठीक आहे, पुढे द लास्ट डिस ऑर्डर सुपरफिडी. कंडिशन तशी तीच आहे, 47 क्रोमोझोम्स त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. ही कंडिशन जसं हे 1000 मधून एक होतं तर 1200 मधून एक असा रेशो सुपर फिमेलचा फॉर्म होतो. सिमिलर कंडिशन आहे ज्या पद्धतीने मेल मध्ये काही सिमटम्स पाहायला भेटतात तुम्हाला, सिमिलर तुम्हाला फिमेल मध्ये सुद्धा काही सिमटम्स पाहायला भेटतील. आणि यामध्ये सुद्धा आहे मेंटल रिटार्डेशन, पण सुपर फिमेल आर फर्टाईल. हे सुपर फिमेल कसे असतात, दे आर फर्टाईल. जसं सुपर मेल जे आहे ते स्टराईल असतात, परंतु सुपर फिमेल हे फर्टाईल असतात. ठीक आहे, सो दीज आर ऑल अबाउट द जिनेटिक एज वेल एज क्रोमोसोमल डिसऑर्डर. या ठिकाणी हे जे डिसऑर्डर आहेत आपण जवळपास पूर्ण केलेले आहेत. आता इथून पुढचे जे आपल्याला डिसऑर्डर बघायचे आहेत, सगळे कॉमन डिसीजेस जे ह्युमन बिंग मध्ये पाहायला भेटतात ते आपण वन बाय वन पाहूया. भरपूर प्रमाणामध्ये डिसीज आपल्याला पाहायचे आहेत ते आपण पाहूया वन बाय वन. परंतु याच्यानंतर डीपीपी थर्ड आहे, डीपीपी थर्ड सॉल्व्ह करायचे आहे, तसे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम माझ्याकडे पाठवायचे आहे, मी त्याला पूर्णपणे क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. ओके, आणखी एक सूचना तुम्हाला द्यायची आहे, इथून पुढे डेली व्हिडिओज तुम्हाला टाकले जातील, म्हणजे डेली 4 फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायो चौघांचे 4 व्हिडिओ तुम्हाला इथं डेली येणार आहे. आणि त्यामधून ज्या पद्धतीने होमवर्क दिलं जाईल त्या पद्धतीने होमवर्क तुम्हाला पूर्ण करायचं आहे. म्हणजे हळूहळू ज्या पद्धतीने कॉलेजमध्ये तुम्ही वेळ देत होता तितकंच वेळ तुम्हाला घरी द्यावं लागणार आहे. ठीक आहे, घरी राहा, सेफ राहा, पण वेळेचा सदुपयोग करून अभ्यास करा. धन्यवाद.